नमस्कार विद्यार्थी मित्रांनो केंद्रे सरांसोबतचा पहिला व्हिडिओ आणि आता आपल्या सोबत आहेत अमोल चौरे सर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या बॅकग्राऊंड बद्दल खूप क्वेश्चन मार्क असतात की आम्ही एखादा सोन्याचा चमचा घेऊन तर जन्माला नाही आलो मग आम्ही आयुष्यात काहीच नाही होऊ शकत का सरांचे वडील हे एस टी ड्रायव्हर होते मजेची बाब म्हणजे ज्या दिवशी ते रिटायर झालेत त्या दिवशी सर पी एस आय झालेत या संपूर्ण जर्नी बद्दल आपण सरांशी बोलणार आहोत सर प्रथमचा धन्यवाद तुम्ही हा पूर्ण वेळ दिला आम्हाला त्याबद्दल सर मनापासून आभारी आहोत वेलकम सर आम्हाला बोलवल्याबद्दल <laughs> थँक्यू सो मच <मजे। laughs> सर हा स्ट्रगल नेमका कसा होता आणि इथपर्यंत जे तुम्ही पोहोचलात ते क्षण कसे होते सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो मी अमोल प्रकाशराव चौरे मी बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील खंडाळा या छोट्याशा गावीतून बिलॉंग करतो माझं शिक्षण मी सर्वप्रथम सांगू इच्छितो माझं पहिली ते दहावीचं शिक्षण बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील बीडमधील भगवान विद्यालय बीड येथे पहिली ते दहावीचं शिक्षण माझं कंप्लीट झालं त्यानंतर माझ्या वडिलांची इच्छा होती की मुलांनी इंजिनियर बनावं म्हणून आता शेवटी पहिले ते एस टी ड्रायवर होते त्यांनी मुलांकडं आजूबाजूच्या मुलांकडं पाहिलं की इंजिनिअरिंगला जास्त त्यावेळेस स्कोप होता त्यामुळं आपला मुलगा पण इंजिनियर झाला पाहिजे मोठा इंजिनियर होऊन मोठ्या कंपनीमध्ये गेला पाहिजे कारण की त्यांची नोकरी अशी आहे की म्हणजे दर दिवशी ते ज्यावेळेस बाहेर निघतात त्यावेळेस पन्नास ते साठ माणसांचं म्हणजे जीवन म्हणा किंवा काय म्हणा ते त्यांच्या हातात असतं म्हणजे रोज त्यांना त्यांच्या म्हणजे परिश्रम करून म्हणा किंवा काही करून म्हणा फोकस करून म्हणा रोज दहा दहा बारा बारा तास ड्युटी करून ते पन्नासजणं सुखरूप न्यायचे असतात आणि वापस आणायचे असतात बस ह्या मानसिकतेतून त्यांना कुठेतरी वाटलं की पुन्हा आमचे मुलं पुढं जाऊन पण माझ्यासारखंच होऊ नये किंवा त्यांना काहीतरी अजून चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे या याच्यातून त्यांनी मेहनत करून आमचे म्हणजे आम्ही तिघं भाऊ आहेत आणि आम्ही दोघं इंजिनियर आहेत आणि तिसरा पण आहे आणि तो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे तो तर त्याच्यानंतर दहावीनंतर मग माझ्या वडिलांनी मला माझा ॲडमिशन गव्हर्मेंट पॉलिटेक्निक औरंगाबाद ॲटोनॉमस कॉलेज आहे तिथं माझं ॲडमिशन झालं माझा नंबर लागला आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच ही मला त्यावेळेस भेटलेली होती त्यामध्ये मी डिप्लोमा कम्प्लीट केला फर्स्ट क्लासमध्ये विथ डिस्टिंगशनमध्ये मी पास झालो असं नव्हतं की मी म्हणणार नाही की मी डायरेक्ट ॲव्हरेज मुलगा होतो वगैरे पण कारण माझ्या वडिलांनी त्या शिक्षणाकडं फोकस केलं आणि मी पण त्यांच्या फोकसकड फोकस केलं म्हणून मी आता ह्या ह्या स्टेजला आलेलो आहे त्यानंतर मग डिप्लोमा झाला आणि मला थोडंफार पोलिसाचं पण बॅकग्राऊंड लाभलेलं होतं माझे मामा जे होते ते त्यावेळेस पी आय होते ज्यावेळेस त्यांनी मला मार्गदर्शन केलं त्यावेळेस तर त्यांचं गायडन्स होतं आणि ते सुद्धा एम पी एस सी थ्रू पहिले पी एस आय झालेले होते आणि ते वे वारंवार म्हणजे ज्यावेळेस सुट्ट्या असायच्या उन्हाळ्याच्या त्यावेळेस घरी यायचे ते आम्हाला सांगायचे की तू पण एम पी एस सीची तयारी कर एम पी एस सीमध्ये असं असतं असे अधिकारी असतात तुला असं करायला भेटेल आणि मी बीड जिल्ह्याचा असल्यामुळं मला जरा फील्ड वर्क म्हणजे मुलांशी म्हणजे बाहेर कोणत्या पण माणसांशी असं भेटायला बोलायला किंवा त्यांची मदत करायला आवडायचं पहिल्यापासून मग त्यामुळं ते एक ते कुठंतरी मनात असायचं की आपल्याला जॉब पण असा फील्ड वर्क साठला सारखाच भेटला पाहिजे पण त्यावेळेस काय झालं दहावीला मी डिप्लोमा केल्यामुळं डिप्लोमा केल्यामुळं मला इंजिनिअरिंग करावी लागली बरोबर हां कारण की डिप्लोमा झाला त्याच्यामुळं ग्रॅज्युएशन पण त्याच्यातच त्यावेळेस होतं त्यामुळं मग मी इंजिनिअरिंगला आपल्या बामू युनिव्हर्सिटीमध्येच ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यात पण मग डिग्री जवळपास शेवटच्या वर्षी संपत आली त्यावेळेस मग मी एम पी एस सीचा अभ्यास सुरुवात करायला सुरुवात केली ती पण इंजिनिअरिंग केली मग त्यानंतर थोडंफार मन विचलित झालं की आता मी डिप्लोमा केला आहे डिग्री केली आहे सहा वर्ष मी इंजिनिअरिंगमध्ये घातलेत आणि आता जाऊन मी एम पी एस सी करतोय तर आता ही चूक तर पहिले झालेलीच होती माझ्याकडून पण करायचं काय मग त्यावेळेस मग मी कंपनीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता मग मी त्यावेळेस कंपनी जॉईन केली आणि जवळपास पाच सहा महिने जॉब करत केलेला असेल मग त्यावेळेस मग माझ्या डोक्यात जरा वेगळे विचार चालू झाले की आपण खरंच इकडं करायचं होतं का आपल्याला आपण समजा मी ह्याच्यासाठीच चा आलो होतो का पहिल्यापासून मी हाच विचार केला होता का पुन्हा मग मला ते फील्ड वर्क ते माणसांशी बोलणं त्यांची मदत करणं ह्या गोष्टी सर्व आठवू हो लागल्या मग मी एक वर्ष पूर्ण कम्प्लीट झाल्याच्यानंतर घरच्यांना फक्त एकच फोन लावला की मी करू शकत नाही आणि जणी होणार नाही तर मला एक गोष्ट अजून सांगायची आहे की ह्या एका शब्दानंतर माझे वडील आणि माझ्या आई काहीच बोलले नाही तुला जे वाटतंय ते तू कर बस एवढेच ते शब्द म्हणले आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी म्हणजे ते बोलले त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तो जॉब सोडून दिला मी एम पी सी करणारा म्हणजे असं सांगन जॉब करणाऱ्यांना की तुम्हाला एखादी गोष्ट करायची ना ती इतक्या मनातून विश्वासाने करा की म्हणजे त्याच्यासाठी विचार नका करू म्हणजे जा समजा जर तुमची फॅमिली असेल तुम्ही लग्न झालेलं असेल ना तर तुम्ही ती रिस्क घेऊ नका पण जोपर्यंत तुम्ही सिंगल आहेत तोपर्यंत तुम्ही डायरेक्ट रिस्क घ्यायला हरकत नाही तर मी तसा निर्णय घेतला राहतो की जॉब दुसऱ्या दिवशी सोडला आणि त्याच्यानंतर सेल्फ स्टडीला चालू केला बरोबर त्याच्यानंतर मी औरंगाबादला आलो आणि तिथून आ, हे करायला चालू केलं अभ्यास करायला स्टार्ट केला मग दो दो के आता दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळामध्ये मी जॉब केलेला होता मग सोळाच्या नंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये मी अभ्यासाला माझ्या सुरुवात केली आता इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड असल्यामुळं माझं गणित वगैरे किंवा माझी बाकीची ग्रास्पिंग पॉवर वगैरे सर चांगली होती त्याच्यामुळे माझी दोन हजार सतराच्या ह्याला पहिल्याचा टेममध्ये मी तिन्ही मेन्सला क्वालिफाय झालेलो होतो पण त्यावेळेस गायडन्स नव्हतो आणि मी सर्वप्रथम हा सांगायचं विसरलो की मी कधीच क्लासेस लावलेले नाहीत क्लासेस म्हणजे क्लासेस क्लासेस करणाऱ्या मित्रांसाठी सांगू इच्छितो की विदाउट क्लासचा मी दोन वर्षामध्येच पी एस आय झालेलो आहे आणि सुरुवात करताना मी राज्यसेवेची सुरुवात केली ती पण एम पी एस सी करणाऱ्या मित्रांना अजून एक सांगू इच्छितो की राज्यसेवेचा जर अभ्यास सुरू केला तर तुम्ही त्याच्या खालची पोस्ट आरामशीर कधी पण काढू शकता कारण की राज्यसेवेचा जो सिलेबस आहे जो अभ्यास आहे तो खालच्या पोस्टसाठी पण काफी आहे म्हणजे करण्यासाठी मग त्याच्यानंतर मी अभ्यास सुरू केल्याच्या नंतर पहिल्याच अटेम्प्टला दोन हजार सतराच्या तिन्ही प्री मेन्सला क्वालिफाय झालो पण झालं हे की पी एस आय एस टी आय आणि असिस्टंट या तिन्ही चा मेन्सचा जो सिलेबस आहे ना तो वेगवेगळा असल्यामुळं <laughs> मी थोडा कन्फ्युज होऊन गेलो की कोणता करावा की कोणता नाही आणि या याच्यामध्येच माझ्या तिन्ही मेन्स निघून गेले पी एस ची हे पण माझे तीन मार्कांनी फिजिकल क्वालिफाय होऊ शकली नाही आणि एस टी आय ला आणि असिस्टंटला झालो नाही मग त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर दोन हजार अठराला तर असं झालं की अभ्यास म्हणजे मग मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा पण चालू केला आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जवळपास एका वर्षामध्ये मी सतरा एक्झामच्या मेन साठी क्वालिफाय झालो सतरा एक्झामच्या सर्व ते एसएससी असो बँकिंग असो <laughs> किंवा ह्या सर्व एक्झाम मिळून मी जवळपास सतरा एक्झाम अठरा दोन हजार अठरा सोळाच्या फेब्रुवारी मध्ये मग सतराला मी एमपीएससी साठी आणि अठराला ला जवळपास मग सेंट्रलच्या सर्व एक्झाम साठी झालं मग त्या मेन्समध्ये पण मग हेच झालं की कोणत्या ह्याचा अभ्यास करू नाही करू आणि याच्यामध्येच एका ठिकाणी झालं तर माझं पण मी तिथं जॉईन करायला गेलेलो नाही आता ते सांगणार नाही मी मग त्याच्यानंतर अठराचं झालं मग पुन्हा मग मी थोडं विचार केला माझ्या ह्याच्यावर की मी काय करतोय काय नेमकं मी कशासाठी आलतो आहे एम पी एस सी करण्यासाठी अधिकारी होण्यासाठी आलतो आणि मी कोणत्या एक्झाम देऊ लागलो आहे मी माझं थोडं विचार मीनिमय केला आणि त्याच्यानंतर मी फक्त दोन हजार एकोणीसच्या कंबाईनच्या मग ह्याच्याकडे प्रीकड फोकस केला मग कंबाईनच्या प्रीकड फोकस केल्यानंतर दोन हजार एकोणीसला पण मी तिन्ही मेन्सला क्वालिफाय झालतो मग त्यावेळेस मी फक्त पी एस आयच्या कर हे केलं फोकस केला आणि मी त्याच्यामध्ये प्री पण काढली मेन्स पण क्वालिफाय झालो आणि फिजिकलसाठी पण क्वालिफाय होईल त्याच्यामध्ये पण माझा कोइन्सिडन्स झाला तो एक कोइन्सिडन्स सांगू इच्छितो पूर्ण की म्हणजे दोन हजार ह्याला आपला कोरोना पण आला आणि मराठा आरक्षणाचा पण प्रॉब्लेम झालता ना बरोबर तर मी सुरुवातीला फिजिकलची तयारी चालू केली किंवा के मला वाटलं होतं माझा स्कोअर आहे तेवढा आणि मी क्वालिफाय होऊन जाईल पण मराठा आरक्षणाच्या याच्यामुळं मी नाही मराठा आरक्षण जाण्याच्या अगोदरच मी एक मार्काने उडालो त्या दोन हजार एकोणीसच्याच माझ्या मेन्ससाठी मुख्य परीक्षा मुख्य परीक्षेसाठी पीएसआय हा पी ह्याच मी जिथं आता झालेलो ना ह्याच परीक्षेचं सांगतोय की मी एक मार्काने उडालेलो होतो बर तर एक मार्काने उडालो त्यावेळेस मी खूप खचून गेलतो पण माझ्याकडे दोन हजार वीसच्या तिन्ही पण मेन्स होत्या मग त्याची मग मी पुढची तयारी चालू केली होती मेन्ससाठीची पण योगायोग असा झाला की मराठ्यांचं आरक्षण निघून गेलं आणि आमचं जे कास्टचं मिरिट होतं ते एक मार्काने खाली आलं आणि मी तिथं क्वालिफाय झालो आणि मग त्या म्हणजे संधीचं सोनं हे मी करून दाखवलं आणि माझ्या माझ्याकडे फक्त पाच महिने होते फिजिकलची ट्रेनिंग करण्यासाठीचे मग त्या पाच महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये पण मी फिजिकल सु, सु हे केलं पण मला एवढा होता म्हणजे माझ्या स्वतःवर विश्वास होता की मी शंभरपैकी शंभर मार्क फिजिकलला घेऊन ला पण चांगले मार्क्स घेऊन मी काढू शकतो म्हणून पोस्ट तर मग त्यावेळेस फिजिकलला सुरुवात केली खूप जोराने विश्वासाने म्हणजे सुरुवात केली आमचे म्हणजे जे माझे सोबतचे जसे की आदुगरचे आपले सर झालं किंवा आमचे गीते सर झालं यांच्यासोबत मी तयारीला सुरुवात केली मग तयारीला सुरुवात करीत असताना ज्यावेळेस आमचं लाँग जम्पची म्हणजे प्रॅक्टिस चालू होती तर त्यावेळेस एक माझ्यासोबत हादसा झाला लाँग जम्प मारत असताना माझ्या उजव्या पायाची लिगॅमेंट तुटली बापरे हा लिगॅमेंट तुटली आणि मला जवळपास चार महिने एकाच ठिकाणी एकाच बेडवर बसून राहावं लागलं त्यावेळेस वाटलं मला की माझी एक्झाम पण गेली आणि पुढची जी मेनशी तयारी होती ती पण मी केलेली नव्हती त्याच्यामुळे असं वाटलं होतं थोड्या वेळासाठी की माझ्या दोन्ही वेळे हातातून निघून जाईन बापरे पण योगायोग असा झाला की फिजिकल त्या डेटला झालेली नाही कुठल्या तरी कारणाने पावसाच्या निमित्ताने किंवा मराठा आरक्षणाच्या निमित्ताने त्या वर्षीची ती फिजिकल टळली आणि दोन हजार एकवीसच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये ती फिजिकल निघून गेली आणि मी जवळपास नोव्हेंबर डिसेंबरमध्ये रिकवर झालो पुन्हा वापस आलो पुन्हा तयारी केली आणि ग्राउंडला शंभरपैकी शंभर घेऊन आणि इंटरव्ह्यूला अठ्ठावीस मार्क घेऊन मी राज्यातून माझ्या कास्टमधून पहिला आलो एन टी डीमधून ग्राईट सर म्हणजे मला आता एक स्टेटमेंट खूप आठवत आहे शाहरुख खानचा तो मुव्ही होता बेसिकली खान नहीं नहीं। ते स्टेटमेंट शाहरुख खानचं नाहीये खूप चांगलं इंग्लिश मुव्ही मधलं स्टेटमेंट की अगर तुम चीज को दिलो जान से चाहो तो पूरी कायनात आणि खरंच ते तुमच्या बाबत झालं मेन्सचा एक मार्ग आणि नंतर फिजिकल टर्न भेटलेला वेळ आणि यामध्ये मी अजून माझे यांना सांगू इच्छितो नवीन विद्यार्थ्यांना की मी आता मंदिरातला ज्या दगडाचा देव आहे त्याला एवढं मानत नाही पण मी देव हा माझ्या आई वडिलांमध्ये मानतो कारण सपोर्ट करणारे माझे आई वडील होते ते स्वतः म्हणजे मी ज्यावेळेस एक मार्काने गेलो आणि माझं कोरोना पिरियड ज्यावेळेस चालू होता तर त्यावेळेस अक्षरशः मी कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिले होते माझं तिथं डबल सिलेक्शन झालेलं होतं म्हणजे एवढी मानसिकता माझी बेकार झालेली होती पण माझे मित्र होते काही केंद्रे सरसारखे सारखे मी त्यांच्याकडून गायडन्स घ्यायचो की काय करू काय करू म्हणून तर त्यांनी पण मला पॉझिटिव्ह सल्ले दिले घरचे पण म्हटले तू इतक्या लांब आलेला आहेस सोडून आलेला आहेस आणि एक मार्कासाठी म्हणजे एक मार्क म्हणजे काहीच नाही आहे तू त्यांच्यातच जमाईस तू झाल्यातच जमाईस असं म्हणून त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला आणि मी ते मग त्याच सपोर्टमुळं आणि विश्वासामुळं आणि माझ्या दोन्ही भावांच्या सपोर्टमुळं मी त्यावेळेस फिजिकल चांगली देऊ शकलो आणि मग याला इंटरव्ह्यूला पण पास होऊ शकलो मी तेच नवीन पिढीला एकच सांगू इच्छेल की क्लासेस वगैरे काही नसतं म्हणजे आयक्यू चांगला असावा किंवा बुद्धिमत्ता हुशार असावी आणि हुशार मुलगाच एम पी सी काढू शकतो ही मानसिकता सोडून देण्यात हरकत नाहीये कारण की ॲव्हरेज मी म्हणतो नव्वद टक्के जे ॲव्हरेज मुलं आहेत ना <laughs> तेच एमपीएससी क्लिअर करतात फक्त दहा टक्के हुशार मुलं आहेत ना तेच फक्त डायरेक्ट लागून जातात बरोबर कारण की हुशार मुलांचं काय असतं की पर्यंत नव्वद टक्के पर्यंत नव्वद टक्के असे भेटलेले असतात आणि एमपीएससी ला वाटतं त्यांना की पहिल्याच आठे मध्ये पोस्ट भेटावी बरोबर मग असं झालं नाही तर त्यांचा इगो हर्ट होतो ते सोडून जातात बरोबर सर पण ऍव्हरेज मुलगा कसा असतो त्याला पहिल्या पूर्व परीक्षेमध्ये जर पन्नास मार्क भेटले आणि बावार मार्काला जर मिरिट लागलेला असेल तर तो म्हणतो दोन मार्कानेच गेले माझं आता पुढच्या वेळेस तर मी शंभर टक्के इनमध्ये बरोबर त्याच्या पुढच्या वेळेस जरी त्याचं एक मार्काने गेलं तरी त्याच्या पुढच्या वर्षासाठी तो तयारी करतो अजून आणि तो कधी ना कधी इनमध्ये येतोच मग अशीच पॉझिटिव्हिटी तो मेन्सबद्दल ठेवतो पुन्हा बद्दल ठेवतो आणि फायनली ॲव्हरेज मुलगा आरामशीर तो लागतो म्हणजे लागतोच फक्त आणि पेशन्स हा फक्त शब्द नाही आहे तो आम्ही जगलाला ह्या तीन चार वर्षाच्या ह्याच्यामध्ये कारण तीन वर्षाची फिजिकल करणं म्हणजे जोक नाही येतो आणि इंजुरीमधून करणं तर हे मो सर्वात मोठी गोष्ट आहे त्यामुळं मित्रांना सांग हे सांगू इच्छेल की स्वतःवर विश्वास ठेवा पेशन्स ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही जे ठरवलेलं आहे म्हणजे जी गोष्ट कोणती पण मला ठरवलेली आहे ती करत राहा फक्त थँक्यू सो मच सर आणि आम... शेवटी फक्त एकच सांगू इच्छेल की पथ हे अहिंसा का पथ हे का काटो भरा वीर हे वो जो उस्पर चला थँक्यू राईट सर थँक्यू थँक यू सो मच ऑल आय होप तुम्ही सगळेजण आपला हा व्हिडिओ लाईक करत असाल या व्हिडिओ सिरीज मधली पुढचा पार्ट येतोय हा तिसरा पार्ट होता आता चौथा पार्ट येतोय आणि ज्यामध्ये आम्ही पी एस आय फिजिकल करत असताना ज्या तुम्हाला इंजुरीज होतात त्या तुम्ही कशा टाळू शकता त्यात किंवा पी एस आय फिजिकल करत असताना आपण अपन आपल्या डाएटकडे कडे का कसं काय लक्ष देऊ शकतोय mm. किंवा पी एस आय फिजिकल करत असताना आपण काय गोष्टी कराव्यात काय गोष्टी करू नयेत याविषयी बोलणार आहोत तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा आपलं चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद